पहिला लेख आपण वाचतो त्या पहिल्या लेखामध्ये तेच विचार आलेले असतात, पुन्हा दुसऱ्या लेखामध्ये त्याच विचारांनी सुरुवात होते. तर ही जी पुनरावृत्ती आपल्याला जाणवते त्याच्यातून त्यांचा या सगळ्या लोकांचा त्यांच्यावरचा प्रभावही आपल्याला जाणवतो. दुसरा एक महत्वाचा लेख आणि वेगळा लेख याच्यामध्ये आहे, तो अतिशय जास्त महत्वाचा मला वाटतो, तो म्हणजे मराठी कादंबरीतील बदलती स्त्री आणि स्वरूप आणि शोध. याच्यामध्ये मात्र स्वतंत्र अशा प्रकारची समीक्षा दृष्टी किंवा इथे काही कोणी राजवाडे नाही आहे, इथे काही कोणी मराठे नाही आहेत आणि निमाडे पण नाही आहे. इथे आपल्याला डॉक्टर सानप दिसतात आणि सानपांचं स्वतंत्र जे काही समीक्षेमध्ये योगदान आहे ते पण आपल्याला ह्या निमित्ताने दिसतं. मी जे सुरुवातीला म्हणालो तो की डॉक्टर सानप यांचं वैशिष्ट्य जे आहे की एखाद्या विषयामध्ये खोलात जाऊन आणि त्या विषयाचं सामग्र्याने अध्ययन करणं आणि शिस्तबद्ध पद्धतीने त्याची नीट मांडणी करणं आणि नीट मांडणी करून मग त्याचं विश्लेषण करून मग त्याचं मूल्यमापन करणं, या पद्धतीने जी आपली समीक्षा लेखन ते करतात, एखाद्या लेखाची मांडणी करतात, मला असं वाटतं की नव्या पिढीला किंवा अनेक लोकांना, आमच्यासारख्या लोकांना तो एक प्रकारचा आदर्श आपल्याला दिसतो. समीक्षा कशी लिहावी किंवा समीक्षा लेख, तर हा त्यांचा एक आदर्श लेख मला असं वाटतो तो आहे मराठी कादंबरीतील बदलती स्त्री. आणि अगदी त्यांनी मग त्या कादंबरीचा ज्याप्रमाणे निमाड्यांनी पूर्ण समग्र मराठी कादंबरीचा विचार करून आणि मराठी कादंबरीच्या सगळ्या प्रवृत्तींचा विचार करून वर्गीकरण केलेलं आहे, तिथे स्त्री कादंबरी स्त्री चित्रणाच्या संदर्भात मराठी कादंबरीचा तशाच प्रकारचा एक आलेख निमाड्यांनी या लेखामध्ये काढलेला, सानपांनी या लेखामध्ये काढलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्यांनी याच्यामध्ये यमुना पर्यटन मधली यमुना जी नायिका होती, यमुना पर्यटन मधली नायिका, तिचं प्रतिबिंब हे वेगवेगळ्या त्या नायिकेचंच प्रतिबिंब कसं वेगवेगळ्या लेखकांच्या लेखनामध्ये नायिकेच्या रूपाने पडलेलं दिसतं. ही जी बंडखोर नायिका आहे किंवा पण लक्षात घेतो मधली हरणाऱ्या नाटकांची जी यमू आहे, या दोन नायिकांचं प्रतिबिंब हे कसं पडतं, स्त्रीची रूपं कशी बदलत जातात त्यांनी मांडलेलं आहे. नंतर त्यांनी विविध कालखंडातल्या कादंबरीकारांचं त्याच्यामध्ये विश्लेषण केलं आहे. वरेरकर आहेत, वाम जोशी आहेत, केतकर आहेत, फडके आहेत, खांडेकर आहेत, माडगुळकर आहेत, शिरसागर आहेत, साने गुरुजी आहेत, असा तो संपूर्ण कालखंडाचा प्रवास म्हणजे कादंबरीतल्या स्त्री रूपाच्या अंगाने, स्त्री नायिकांच्या अंगाने हा जो प्रवास आहे तो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या समोर उलगडून ते मांडतात. मग त्यांनी स्त्री लेखिकांच्या कादंबरीचा विश्लेषण केलेलं आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि मग स्त्री लेखिकांमध्ये काशीबाई कानिटकरांपासून ते मेघना पेठेपर्यंत असा विस्तृत जो पट आहे स्त्री लेखिकांच्या कादंबरीतल्या स्त्री रूपांच्या, बदललेल्या स्त्री रूपांचा शोध त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आपल्याला दिसतो. त्याच्यामध्ये मग ते साठोत्तरी काळातले जे वेगळे पठडीतले वेगळे नव कादंबरीकार ज्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये नेमाडे आहेत, श्याम माधवर आहेत, यांचा वेगळा स्वतंत्र विचार त्यांनी प्रभाव म्हणून केलेला आहे. दुसरं जे नाकारलेल्या स्त्रियांचं जग आहे, दलित शोषित पीडित दलित कादंबरीकार, ग्रामीण कादंबरीकार यांचंही स्वतंत्र उहापोह आणि त्या स्त्री रूपांचा शोध त्यांनी अतिशय विस्तृत पद्धतीने मांडलेला आपल्याला दिसतो. आणि हे जे आहे हे लेखन हे अतिशय महत्वाचं आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी मग शेवटच्या टप्प्यामध्ये स्त्रीवादाविषयीची आपली काही मतं सुद्धा मांडलेली आहे. ज्याप्रमाणे भाईचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या साहित्यामध्ये जो हा स्त्रीमुक्तीवाद आहे त्या स्त्रीमुक्तीवादावर टीका केलेली आपल्याला दिसते, त्याची टिंगळटवाळी केलेली आपल्याला दिसते. डॉक्टर सानप यांनी तशा प्रकारची टीका टिप्पणी किंवा टिंगळटवाळी केली नसली तरी पण हा जो स्त्रीवाद आहे याच्याविषयी त्यांची मतं वेगळी आहे. त्यासाठी हा स्त्रीवाद कशा प्रकारचा आहे आणि तो मान्य कसा नाही आहे, डॉक्टर सानप यांना कोणत्या पातळीवर तो मान्य नाही आहे याचं विश्लेषण त्यांनी याच्यामध्ये केलं. या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा स्त्री लेखिकांमध्ये तथाकथित स्त्रीवादी लेखिका आणि इतर स्त्री केंद्रीय लेखिका म्हणजे आशाबाई आशा बघेंसारख्या लेखिका ज्या आपल्या पारंपरिक अर्थाने स्त्रीवादी नाही आहेत पण स्त्री केंद्रीय लेखन त्यांनी केलेलं आहे, त्यांचाही अतिशय गंभीर असा विचार त्यांनी केलेला आहे आणि अशा त्यांच्या लेखनाचा गौरव उचित गौरव त्यांनी केलेला आहे. म्हणजे ही जी दृष्टी आहे ही व्यापक दृष्टी आहे सानसरांच्या समीक्षेची, ही अत्यंत महत्वाची आहे. वैचारिक अंगाने किंवा विशिष्ट विचारधारांच्या अंगाने कुठेही एकांगीपणा त्यांच्या याच्यात येत नाही, वाङ्मयीन अंगाने ते विचार करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून आशाताईंच्या लेखनाचा आणि दुसऱ्या बाजूला कमल देसाईंच्या लेखनाचा थोड्याशा
म्हणजे त्यांच्या परात्म नायिका किंवा अपराधभूत अशा प्रकारच्या नायिका किंवा ज्याला आपण थोडस सायकिक अशा पद्धतीच्या किंवा अपसामान्य वर्तन असलेल्या नायिकांचं जे कमल देसाईंचं विश्व आहे त्याचाही त्यांनी योग्य पद्धतीने गुहागुह या सगळ्या याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्यांची जी दृष्टी आहे त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की उच्च मध्यम वर्गातील स्त्रियांनी, त्यांचं एक वाक्य मी वाचतो त्याच्यावरनं आपल्याला स्त्री मुक्तीच्या कथित चळवळीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे तो लक्षात येतो की उच्च मध्यम वर्गातील स्त्रियांनी टाइमपास म्हणून चळवळ वापरून घेतली आणि कौटुंबिक ताणातून मुक्त होण्यासाठी आणि मनातल्या फायदे रागांच्या पूर्तीसाठी चळवळ वापरली. परिणामतः आधुनिक स्त्री म्हणजे बाहेर काही शिकलेली मुलगी म्हणजे गर्विष्ठ आणि कलाप्रिय नोकरी करणाऱ्या स्त्रिया म्हणजे परपुरुष समाजाला सटावलेल्या वगैरे वगैरे असेच गैरसमज सर्वत्र दूर झालेले दिसतात. अशा प्रकारचं त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे मला असं वाटतं की नेमाड्यांच्या हिंदू कादंबरीच्या संदर्भातही बरेच जेव्हा त्याच्यावर चर्चा झाली तर त्यातल्या स्त्री चित्रणावर जेव्हा विचार मांडण्यात आले तेव्हा अनेक लोकांनी नेमाड्यातल्या नेमाड्यांनी त्या केलेल्या स्त्री चित्रणावर आक्षेप घेतलेले आपल्याला दिसतात. तर तो धागा इथे पकडलेला त्यांनी दिसतो. पण हे सगळं करत असताना पुढे जे नवीन अति आधुनिकतावादी स्त्रीवाद जो मेघना पेटे यांच्या नातीचरणी सारख्या कादंबरी तुम्हाला त्याचीही दखल डॉक्टर सानापेंनी घेतलेली दिसते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यावर त्यांनी मग या सगळ्याचं विश्लेषण करताना मराठी कादंबरीमध्ये स्त्री रूपाचे तीन वर्ग त्यांनी केलेले आहेत. तीन वर्गामध्ये स्त्री रूप आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पहिला एक वर्ग जो आहे तो म्हणजे यमू आणि भारत म्हणजे तो वर्ग आहे भारतीय उच्चभ्रू मध्यम वर्ग. दुसरा वर्ग आहे आधुनिक स्त्री मुक्तीवादी आणि टोकाचे व्यक्तिवादी जे आहेत ज्यांनी झीट अशा प्रकारचं स्त्री रूप म्हणजे सानिया गौरी देशपांडे मेघना पेटे कविता महाजन या लोकांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसतो ते. आणि तिसरं म्हणजे आशावादी जीवनवादी नैतिकतावादी करुण आणि गंभीर अशा प्रकारचं म्हणजे ग्रामीण आणि दलित कादंबरीतलं स्त्री रूप आहे. असं मराठी एकूण कादंबरीतली तीन रूपांमध्ये त्यांनी विभागणी करून हा जो एकूण जवळपास 100 वर्षांचा जो स्त्री चित्रणाचा कालखंड आहे तो आपल्या समोर उभा केलेला दिसतो. एक छोटीशी मला जाणवलेली थोडीशी म्हणजे त्याला उणीव म्हणा किंवा वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण तुमचा की मी जे म्हटलं की त्यांचं जे लेखन आहे सानात सरांची समीक्षेची शैली आहे ती अशी थोडी पसरट आहे असं आपल्याला जाणवतं. खूपदा त्याच्यामध्ये संकल्पना म्हणजे असं शब्द बंबाळता हा शब्द आपण वापरतो तो म्हणजे टीकात्मक अर्थाने वापरतो संकल्पना बंबाळता अशा म्हणजे अनेक संकल्पनांचा विचार त्यांच्या लेखनामध्ये ते करताना आपल्याला दिसतात. अनेक संकल्पना ते घेतात आणि मूल्यकल्पना ते त्या सगळ्या याच्यामध्ये वापरताना दिसतात. अशा प्रकारचा आणखी एक लेख याच्यामध्ये आहे तो म्हणजे मराठी कादंबरीतील जननिष्ठा नावाचा लेख आहे. या लेखामध्ये त्यांनी मग जनमूल्य कोणती असतात जननिष्ठा कोणत्या असतात मी जे मगाशी आता जे म्हणालो की संकल्पनांची ज्याला म्हणून अति वापर अतिरेकी अशा प्रकारचा विविध प्रकारच्या संकल्पनांचा वापर म्हणजे जसं त्यांनी इथे या लेखकामध्ये या लेखामध्ये जननिष्ठ जनमूल्य कोणती आहेत म्हणून त्यांनी 15 मूल्यांची यादी दिलेली आहे आणि त्या मूल्यांच्या आधारे ते समीक्षा करतात म्हणजे ते एका विशिष्ट चौकटीमध्ये बरोबर समीक्षा करताना दिसतात आपल्याला. तसं त्यांनी पुढे एका लेखामध्ये आंबेडकरी साहित्याची मूल्य म्हणून एक 21 मूल्यांची यादी दिलेली आहे. मला असं वाटतं प्रकर्षाने हे सगळं बघताना की ही जी मूल्यांची यादी जी दिलेली आहे त्याच्यामध्ये पुष्कळदा पुनरावृत्ती झालेली दिसते आणि ही जी मूल्यांची यादी आहे ही इतकी अतिव्याप्त झालेली आहे की मला ती मूल्य बघताना असं वाटतं की ती जगातल्या कोणत्याही वाङ्मयाला लागू होऊ शकतात. मग विशिष्ट आंबेडकरवादी साहित्य देशीवादी साहित्य ग्रामीण दलित स्त्रियांचं साहित्य अशा प्रकारच्या याला ती मूल्य लावताना एक प्रकारची कुठेतरी अतिव्याप्तीचा दोष एक संकल्पनात्मक अशा प्रकारचं एक गोंधळाचं असं एक ते तयार झालेलं मला त्यांच्या या लेखामधून जाणवलं. विशेषतः हा जो जननिष्ठा साठोत्तरी मराठी कादंबरीतली जननिष्ठा नावाचा लेख आहे आणि त्यांचा एका लेखाचा मी फक्त निर्देश करतो तो म्हणजे साठोत्तरी मराठी कादंबरी आणि समकालीन समाज वास्तव ज्याच्यामध्ये त्यांनी त्या मगाशींची 6 परंपरा सांगितल्या मराठी कादंबरीच्या त्याची मांडणी त्या
याच्यामध्ये केलेली आहे आणि तो ही एक अतिशय महत्वाचा आहे आणि त्यांनी त्याच्यातला काढलेला निष्कर्ष मी म्हणतो आणि माझ्या भाषणाच्या अगदी शेवटच्या मुद्द्याकडे जा. त्यांनी असं म्हटलेलं आहे की साठोत्तरी कालखंड जो आहे 60 ते 80 पेक्षा नंतरचा 81 ते 2005 कालखंड हा मराठी कादंबरीच्या प्रगतीचा कालखंड असून या कालखंडातल्या कादंबरीकारांनी समकालीन समाज वास्तवाचे जिवंत चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच ठिकाणी ते असं म्हणतात की आजची मराठी कादंबरी समकालीन वास्तवाच्या रुक्ष आणि कंटाळवाण्या तपशीलात्मक वर्तुळात अडकून पडल्याची तंत्र व्यक्त करावी लागते व त्याची मर्यादा पण त्यांनी दाखवून दिलेली आहे. म्हणजे ज्या वास्तववादाचा किंवा ज्या समकालीन वास्तवाचा किंवा ज्या सामाजिक चित्रणाचा आग्रह डॉक्टर भालचंद्र नेमाडे करतात किंवा डॉक्टर सानप करतात तो जो आग्रह आहे वास्तवतेचा किंवा समकालीन वास्तवाचा त्या वास्तवाविषयीच एक ज्याला म्हणून टीकात्मक भाष्य सुद्धा पुढच्या काळामध्ये या समीक्षकांना करावं लागलं आणि हा जो वास्तवाचा आग्रह होता आहे मराठी समकालीन कादंबरीतला त्याच्या मर्यादा त्यांच्या लक्षात आलेल्या त्यांनी त्या ओळखलेल्या आहेत आणि मला असं वाटतं ही जी दृष्टी आहे ही प्रामाणिक दृष्टी आहे की आपल्या मतांना सुद्धा विरोधी जाणारं मत जर कालांतराने आपण व्यक्त केलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आग्रह न करता ती मतं मांडण्याचा जो मोकळेपणा आहे जो प्रामाणिकता जे सत्याला सामोरं जाण्याचं जे आहे ते डॉक्टर सानप यांच्या लेखनामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने डॉक्टर सानप यांच्या लेखनाचं जे एकत्रित या सगळ्या याच्यातून जे मला जाणवलं ते थोडक्यामध्ये मांडून मी माझं हे विवेचन या ठिकाणी पूर्ण करतो. आता त्या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत आपण आधीच मी सांगितलं तुम्हाला की त्यांच्या एकूण समीक्षेचा व्यापकपट एका बाजूला आणि हे पुस्तक एका बाजूला या पुस्तकावर आपण ही चर्चा केंद्रित केली आहे ते पुस्तक एका बाजूला पण तरीसुद्धा सत्वरूपाने जी कादंबरी समीक्षा त्यांनी केली जो देशीवादाचा प्रभाव त्यांच्यावर आहे जी मूल्य त्यांनी मानली देशीयता नैतिकता आणि सामाजिक वास्तव आणि त्या मूल्यांच्या आधाराने त्यांनी जे आपलं समीक्षा लेखन केलं विशेषतः वैचारिक अंगाने जर पाहिलं तर मला असं वाटतं की सामसरे गांधीवादी विचारधारेचे लेखक आहेत एका अंगाने. म्हणजे ज्या पद्धतीने नेमाड्यांच्या देशीवादावर गांधीवादाचा प्रभाव आहे आणि वर्धेला सेवाग्रामच्या सान्निध्यामध्ये राहिलेले सानप सरांवरही एक म्हणजे जी समावेशकता ती समावेशकता त्या गांधीयन विचारांनी त्यांच्या एकूण समीक्षा विचारांमध्ये आलेली आहे असं पण मला जाणवतं. हे जी काही हा जो व्यापक पट आहे त्या व्यापक पटामध्ये आपण लक्षात घेतलं तर जी काही शेवटचं मी याच्यावर भाष्य असं करू इच्छितो की देशीयता नैतिकता आणि सामाजिक वास्तव किंवा सामाजिक वास्तवता या वाङ्मयीन मूल्यांच्या आधाराने साधारणपणे डॉक्टर सानप यांनी आपली संपूर्ण समीक्षा जो आहे तो व्यूह जो आहे तो आपला रचलेला आपल्याला दिसतो. समावेशकता हा त्यांच्या समीक्षा दृष्टीचा विशेष आहे. म्हणजे वैचारिक अंगाने सुद्धा म्हणजे इझमच्या अंगाने म्हणजे आंबेडकरवाद म्हणून देशीवाद म्हणून गांधीवाद म्हणून हिंदुत्ववाद म्हणून मार्क्सवाद म्हणून अशा अंगाने आपण जर एखाद्या कारण की प्रत्येक लेखकाला एक प्रकारची राजकीय आणि सामाजिक सांस्कृतिक अशी विचारगोष्टी असतेच असते ती त्याच्या याच्यातून खूपदा प्रतिबिंबित होतही नाही पण कुठली तरी एक विचारदृष्टी स्वीकारून तो लिहित असतो. कदाचित अनेक विचारदृष्टीचा समन्वय करण्याची पण वृत्ती दृष्टी अनेक समीक्षकांमध्ये असते तर मला असं वाटतं की अनेक विचारदृष्टींचा विचारधारांचा समन्वय करण्याची दृष्टी जी आहे डॉक्टर सानप यांच्यामध्ये आहे म्हणून त्यांचं लेखन एकांगी होत नाही ते वाङ्मयीन होतं आणि म्हणून ते सगळ्यांना स्वीकारलेही वाटतं हाही मला जाणवलेला विशेष आहे. म्हणजे मी स्वतः राजेंद्र नाईकवाडे एका विशिष्ट विचारधारेचं प्रतिनिधित्व करतो त्या अंगाने आपल्या लेखन करतो मला सुद्धा सानप सरांची जी दृष्टी आहे ती स्वीकारावीशी वाटते कारण की ती समावेशकता त्यांच्यामध्ये जी दिसते की आंबेडकरवादी साहित्यावर लिहिताना याच्यामध्ये लेख आहे त्याच्यावर ओके सर कदाचित जास्ती भाष्य करू शकते पण तेही करताना तेही विचारसरणी सहानुभूतीने समजून घेणं तीही मूल्यव्यवस्था समजून घेणं आणि त्याच्यातूनही काय जे चांगलं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर हा समावेशकता हा त्यांच्या समीक्षेचा विशेष मला जाणवतो आणि गांधीवाद आणि आंबेडकरवाद या इझमच्या दोन विचारधारांचा समन्वय करण्याचा कुठेतरी प्रयत्न त्यांच्या समीक्षा दृष्टीमध्ये आपल्याला दिसतो. अर्थात तो पुरेसा सफल झालेला आपल्याला दिसत नाही पण त्या अंगाने आपली समीक्षा सानप नेताना दिसतात आणि अर्थातच पुरोगामी विचारांचा जो सातत्याने ते पुरस्कार करतात त्याला त्याच्याशी कुठेही तडजोड वैचारिक अंगाने त्यांनी
केलेली नाही हे पण महत्वाचं आहे. म्हणजे जे जेव्हा देशीवाद मांडतात तेव्हा माझ्यासारखे हिंदुत्ववाद्याला असं वाटतं ते कुठेतरी हिंदुत्व मांडत आहे. काहीचे ते टिपिकल अशा प्रकारच्या पुरोगामी पद्धतीने इथल्या धर्मसंस्कृतीवर टीका टिप्पणी किंवा भाष्य करत नाही, नकार देत नाही, सर्व स्वीकार्यता करायचा ते प्रयत्न करतात असं मला त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये जाणवतं. आणि त्याच्यामुळे हे असं असताना सुद्धा मी असं म्हणू शकतो की पुरोगामी विचारांचा मात्र ते सातत्याने पुरस्कार करतात, त्यास आपल्या विशिष्ट दृष्टीपासून ते कधी ढळत नाही. आणि त्याचा आणि त्याची जी काही मूल्य असेल हे करताना सुद्धा देशीयवादी आणि संस्कृतीवादी जी काही भारतीय संस्कृतीवादी जी मूल्य व्यवस्था आहे तिलाही कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या समीक्षेमध्ये आहे. मला असं वाटतं की थोडंसं लांबलेलं या ठिकाणी माझं पूर्ण करतो आणि डॉक्टर सानप सरांना ते लिहिणारे लेखक आहेत, अनेक ग्रंथ त्यांचे वाटेवर आहेत आपल्या वाचकांना भेटल्या समीक्षेची आणि त्या समीक्षा ग्रंथांची आम्ही वाट बघत असतो एक अभ्यासक या नात्याने. मी त्यांच्या पुढील या सर्व वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांच्या एकूण कार्याला आसामच्या समीक्षा कार्याला अभिवादन करतो आणि माझ्या श्रद्धांना विराम देतो. यानंतर डॉक्टर ओरके सर आपले विचार मांडतील. डॉक्टर किशोर सानप यांच्या समकालीन समीक्षा जाणीवान भाष्य माझ्या ग्रंथावरती नुकतंच डॉक्टर मदन नायकवाडे यांनी मत व्यक्त केलेलं आहे. खरं तर या अर्ध्या तासामध्ये माझ्या ग्रंथाचा अंतर्गत घेता येत नाही आणि तिथे सत्ता करता येत नाही. तर त्यांनी फार चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे. विकार आघाडे आणि काबा मराठे यांनी साहित्याविषयी किंवा एकूण कादंबरीविषयी जे मत व्यक्त केलेलं होतं त्या मताला जवळपास आता 100 वर्षाचा कालखंड झाला. भालचंद्र नेमाडे त्यांनी जी संकल्पना घेतली देशवादाच्या नायकवाडे सर म्हणाले कारण देशवादाचं सगळ्यात पहिलं चर्चासत्र मला वाटतं नायकवाडे सरांनी सेकंड बिराय कॉलेजमध्ये. आता नायकवाडे सरांनी हे जे चर्चासत्र घेतलं त्या काळामध्ये नवीन जे देशवादाची संकल्पना आली नेमाड्यांची, आता नेमाड्यांनी त्यांना स्वीकारलं पण नायकवाडे सरांनी ते स्वतः म्हणतात की वेगळ्या विचारसरणी आहेत. तर त्यांचं एक मला मत फार भावलं ते असं म्हणतात की 100 वर्षापूर्वी राजवाडे यांनी मांडली इतिहासाचार्य राजवाडे यांनी मांडलेला विचार आणि आता त्या विचार 100 वर्षानंतरचा कादंबरीच्या संदर्भाचा ते म्हणतात की कादंबरीकार कोणाला म्हणायचा आणि कादंबरी म्हणजे काय. तर विकार आघाडीची मतं आपण स्वीकारलीच पाहिजे असं मला काही वाटत नाही कारण समाज वास्तव बदललेला आहे. 100 वर्षापूर्वीचा भारत त्या भारताची तत्कालीन परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये कमालीचा फरक पडलेला आहे. त्या काळामध्ये जो वर्ग लेखन करीत होता या काळामध्ये सगळ्या समूहातील जाती समूहातील वर्ग लेखक लेखन करू लागलेले आहेत. त्यामुळे विकार आघाडी यांनी किंवा काबा मराठे यांनी मागणी घेतलेली जी भूमिका आहे ती आपण स्वीकारलीच पाहिजे असं जे नायकवाड सर म्हणाले त्या मताशी मी सहमत आहे. मग आपण केलं नाही पाहिजे की उत्कृष्ट कादंबरी निर्माण करता आली पाहिजे. कादंबरीकार उत्कृष्ट कथाकाराकडनं आपली अपेक्षा व्यक्त केली पाहिजे. कविता कवीकडनं चांगली कविता कवितेकडनं आपण चांगली अपेक्षा व्यक्त केली पाहिजे. चांगलं म्हणतं त्यामध्ये पाहिजे सौंदर्य पाहिजे कवितेमध्ये तो विचारसुद्धा असला पाहिजे त्या कवितेमध्ये. पण ते जे म्हणतात की जागरण्य वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे विकार आघाडी म्हणायचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचला नायकवाड सर त्याचं खूप वेगळं वाटतं आणि कादंबरीविषयीचं लेखन आपण चालू विकार आघाडी तर आपल्याला वेगळं वाटतं. याचा अर्थ असा की विकार आघाडीमध्ये जी दृष्टी होती त्यांची अभ्यास आणि चिकित्सक वृत्ती होती या वृत्तीला बाबासाहेब आंबेडकर सुद्धा भांडलेले होते. तर मग बाबासाहेब आंबेडकरांना सतत वाटायचं की विकार आघाडे सारखं मला होता आलं पाहिजे मला अभ्यासच होता आला विचार काही असो कुठल्या दिशेचा विचार करणं विचार पद्धती असावी ती कुठलीही असो ती पण मला विकार आघाडे सारखं अभ्यास होता आला पाहिजे ही भूमिका आंबेडकरांनी सुद्धा त्या काळात. आता मी कादंबरीकडे नायकवाडकर एक टाकलेला आहे म्हणजे एक प्रकाश टाकला
की तत्कालीन कादंबऱ्यामध्ये यमुना पर्यटनचा उल्लेख जरी विकार आघाडीने केलेला नसला तरी यमुना पर्यटनमध्ये यमुना ही पुढे भारतीय कादंबऱ्यामध्ये म्हणजे मराठी साहित्यातील कादंबऱ्यामध्ये ती कशी कशी वेगवेगळ्या रूपाने अवतरत असते त्याचं छान त्यांनी विवेचन केलं. मग कुठली कादंबरी असते त्याचा विकास केला यमुनेचा. आणि सारसर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही यमुनाई मांडले येतपर्यंत पंढरपूर यमुना हे फार छान एक चित्र आहे यमुनेचं. असं ते चित्र हे स्त्री पात्र झालं. पुरुष पात्र भाजपला नेवाड्यांच्या कोसला कादंबरीचं पांडुरंग सांगीकरण. जसं स्त्रियांचा तुम्ही एक विकास दाखवलेला आहे तसाच या सांगीकरणाचा सुद्धा तुम्ही एक छान विकास दाखवलेला आहे. वेगवेगळ्या कादंबरीच्या रूपाने तो विकास झालेला आहे की हा पांडुरंग सांगीकरणाचा विकास झपाव केला आपल्या मराठी मराठी कादंबरीमध्ये. त्याचं छान आपण विश्लेषण केलं. नराश्य तो शिकलेला असतो म्हणजे एकूण गावगाळा पाहिला दारिद्र्य पाहिला आपल्या लक्षात येते की त्या मुलाला हा शिकलेला आहे पण रोमदार नाही आहे नराश्य आलेला आहे. वेगवेगळे तरुण खेड्यापाड्यामधले त्या व्यसनाच्या आधी जात असतात रोजगार मिळत असल्यामुळे नैराश्य त्याला प्राप्त होतं नैराश्य ते त्यांच्या आयुष्यामध्ये. असा हा जो पांडुरंग सांगीकर आहे त्याची आपण आजची परिस्थिती जर पाहिली 2019 मधली तर असे अनेक पांडुरंग सांगीकर आपल्याला दिसून याची वेगवेगळी रूप कादंबऱ्यामध्ये यायला पाहिजे होती ती आली नाही. मला असं वाटतं की पुढे तुम्ही जेव्हा लिहाल तर या पुस्तकाला जाणीव आणि भाषा असते याची चिकित्सा जर असते तर त्यांनी सांगणी वेगळ्या अंगाने लिहित असते. कारण तुम्ही जे म्हणालात त्यांना विशिष्ट जीवनदृष्टी आहे आणि मला एक सांगणी जीवनदृष्टी वाटली. टीका करू शकतात ते म्हणजे अनेक समीक्षकांनी टीका केलेली आहे की असं अशी पाहिजे होती कादंबरी तशी पाहिजे होती पण सांगणीचा तो स्वभाव नाही. कारण गांधीवादाला पडलेला प्रचंड प्रभाव प्रभाव आपल्या संत परंपरेचा ज्ञानेश्वरपासून कुठली संत परंपरा असं तुकारामधून जर त्यांच्यावर पडलेला प्रभाव महात्मा फुलेंचा प्रभाव आगरकरांचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव आणि एकूणच पुरोगामी तत्व जे आहे देशामध्ये आपल्या त्याचा संपूर्ण त्यांच्यावर प्रभाव पडल्यामुळे आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मध्यम मार्गाचा सर्वात मोठा त्यांच्यावर प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे ही कादंबरी माहीत आहे ती चांगली असं त्या भांगडीमध्ये फरक नाही. हे आपण एक त्यांची मला वाटते मर्यादा म्हणा ते त्यांचं एक मोठेपण आपण मान्य केलं पाहिजे. आता भारतीय समीक्षकामध्ये फार मोठ्या संख्या झाल्या. नेमाडे आहेत हात कर्मलेकर आहेत गंगाधर गाडगे दबी कुलकर्णी आहेत नरद कुरुंदकर आहेत राघव जाधव आहेत गंमत सरदार आहेत मधुकर वाकुडे आहेत राबा पाटणकर आहेत हरिश्चंद्र थोरात विलास सारंग राबा पाटणकर आणि रावसाहेब कसबे यांनी भालचंद्र नेवाड्यांच्या देशी वादाची चिरफाड केली. त्याचं कारण असं आहे की ते म्हणतात की आपल्याकडे हे जे प्रश्न आलेले आहेत आपल्या आपण देशीवाद विसरलो आपण त्याच्यामुळे झालं काय की जागतिकीकरण आपल्या देशामध्ये आलं ब्रिटिश आले आणि त्यांनी जर मुद्दा छान केले की 1861 सालामध्ये हिंदू शब्द नव्याने आपल्याकडे आला आणि त्याचे दुष्परिणाम आपण आपल्या देशामध्ये काय होतात ते पाहतो इथपर्यंत ठीक आहे. पण कुठलीही समाज असो कुठलाही समूह असो एका जातीची सुद्धा सत्ता ज्या गावामध्ये असेल त्या जातीमध्ये सुद्धा वर्गीय संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये असतात. शिक्षण सांस्कृतिक मूल्य पैशा म्हणजे आपण म्हणतो की त्यांचं एकूण शोषण हे त्या त्या जातीमध्ये सुद्धा होत असतं. मग देशीवाद जर आपण स्वीकारला तर भारतीय नेमाडे म्हणतात देशीवाद जर आपण प्रामाणिकपणे स्वीकारला असता तर अशी आपली अवस्था म्हणजे आली नसती पांडुरंग सांगीकरांसारखी. पण कुठल्याही गोष्टीमध्ये 10 दिवस जर पाणी तुम्ही एखाद्या भाड्यामध्ये ठेवलं त्या पाण्यामध्ये जसे काय म्हणतो आपण किती पडतात जंतू पडतात तसं प्रत्येक समाज व्यवस्थेचं झालं होतं. पाणं कुठल्या पाण्यामध्ये डबक्यामध्ये पाणी साचतं की त्याच्यामध्ये ते जीवजंतू अवतरत असतात. कुठले धान्य घ्या तुम्ही काही रस्ते चांगला सोसे पडतात. तर ही एक समाजामध्ये अवस्था आलेली असते. या अवस्थेमध्ये कोण दोषी आहे याला दोष देण्याचा कुटुंबाला फार म्हणजे दोष द्यावा असं मला फारसं वाटत नाही. पण समीक्षा जी ऑनलाईन झाल्या पाहिजे ती तशी झालेली नाही आहे. पांडुरंग सांगीकरांना मी पुढे आणतो आहे. अनेक कादंबऱ्यामधून तुम्ही तो रेखाटला आहे सर तो त्याला तो कारण तो संवेदनशील आहे मात्र. आणि आता पाहतो की तरुणांचे तरुण सुद्धा आत्महत्येकडे वळले आहे. जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर आपण कालच रिपोर्ट आलेला आहे. रिपोर्ट असा आलेला आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजन रघुराम राजन यांनी दिलेला आहे की जागतिकीकरणाचा परिणाम भारतावरती वाईट दिशेने झाला असं आता माझ्या लक्षात येऊ लागलं. ते यायला पाहिजे कारण कादंबरी किंवा कुठलंही साहित्य समाज वास्तवाचं जर प्रतिबिंब असेल तर समाज वास्तवाचे सगळे प्रश्न यायला पाहिजे. कथेमध्ये यावेत कादंबरीमध्ये यावे पण ते आलेले नाही. आणि कालच परवाला अजिंक्य प्रेमजी विद्यापीठाने एक रिपोर्ट असा दिलेला अहवाल दिलेला देशाला सादर केला तो अहवाल की नोटाबंदीनंतर देशामध्ये 50 लाख रोजगार
गेलेले असे त्याचेही दुष्परिणामावर त्याचे दुष्परिणामावर दुष्परिणाम एखाद्या कादंबरीमध्ये यायला पाहिजे होते पण ते आलेले नाही. हे जर परिणाम त्याच्या कादंबरीमध्ये आले तर जसा त्या तंकटमध्ये राजेंद्र गवच्या तो दलित एक विद्रोही दाखवलेला आहे त्यांनी राजेंद्र गवसांनी, तर तसा विद्रोहीसुद्धा या देशामध्ये निर्माण होऊ शकतो कथा आणि कादंबरीच्या रूपाने पण राहिला. आणि हा जो काळ आहे हा ज्याला आपण म्हणतो की आभासी जगत आभासी वर्तमान आहे, प्रत्येक गोष्ट आभासात्मक नजरेने आपण पाहत असतो, ॲडव्हर्टाईजच्या दृष्टीने पाहत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जीवनाचं जे वास्तव आणि गांभीर्य आहे ते आपण जीवनाचं गांभीर्य ठरवू शकतो अशी खंत सानप प्राणी यामध्ये व्यक्त केलेली आहे. देतात ते आवश्यक वास्तव काय असतो, राज्यकर्ते जसे आपल्याला स्वप्न दाखवतात ते स्वप्न कथा कादंबरीमध्ये येत नाही पण अलीकडे येतील, कारण त्याचे फार मोठे दुर्गामी परिणाम आपल्या देशावर होऊन जातो. बिहारच्या एका सभेमध्ये देशाचे गृहमंत्री जेव्हा प्रश्न करत होते लोकांना गाव तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये आलेत की नाही, लोक बोलले नाही. परत गृहमंत्री म्हणाले तुमच्या खात्यावर जितके खात्यामध्ये 2000 जमावे हा उपर करीये, कोणीच केला नाही. आणि तिसऱ्यांदा ते म्हणाले की मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये ज्यांच्या खात्यात जमा झाले असते त्यांनी हा उपर करावा. लोक उठले सगळे तरुणांनी म्हणाले एकाच्याही खात्यामध्ये 2000 रुपये आलेले नाही. म्हणजे राजकारण या देशाचं कुठल्या आभासी वास्तवाकडे चाललेलं आहे आणि त्याचे किती मोठे दुष्परिणाम आपले होऊ शकते याची मला वाटते याची लक्षणं याचे संदर्भ या सगळ्या लेखनामध्ये यायला पाहिजे होते पण ते आलेले नाही. आणि सानसरणी जे लेखन केलेलं आहे ते मला वाटते ते मुला हे लेखन जे आहे हे लेखन सरळ कादंबरीचे सरळ चिकित्सेच्या रूपाने नाही ते लेख आहेत त्यांचे. त्यांना वाटले कादंबरी लिहा पण अप्रतिम लिहा त्या लिहिले दोन प्रकरणं फार चांगले आहेत. देशीवाद जागतिकरण आणि मराठी कादंबरी 50 पानाचा झाली गेले या पुस्तकामध्ये. आणि ग्रामीण जीवनाचे ग्लोबल वास्तव पुंदड घास ही कादंबरी आहे म्हणजे आपल्या यांची सदानंद देशमुख यांच्या तिन्ही कादंबरी आपल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. पुंदड घास ही कथा कादंबरी या सुंदर धासमध्ये हे ग्लोबल चित्र त्यांनी आणलेलं आहे सर्वांना देशमुखांनी. त्याला कादंबरी काय कसं म्हणायला पाहिजे म्हणजे हे जे म्हणतात नेमाडे असो की नेमाड्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे की सदानंद देशमुखांना कादंबरीकार म्हणता येत नाही पण सानसराणी त्याला ग्लोबल वास्तव मानणारा कादंबरीकार असं म्हटलेलं आहे. त्यामुळे नेमाडांचं जे मत असेल किंवा विकाराकडे जे मत असेल त्या मताच्या पुढे सानसर गेलेले आहे. काय या कादंबरी जो गावगाळा आहे त्या मधला ग्रामीण जीवन आहे. ग्रामीण जीवन हे ग्रामीण जीवन जागतिकीकरणामुळे संकटात सापडलेला आहे आणि या संकटात सापडलेल्या आपल्या महाराष्ट्राचं फार सुंदर चित्र आहे. आपल्या त्या गोतावळाचे आनंद यात्रांची गोतावळं असो की सुंदर घास असो की त्यांची कादंबरी तहान असो की भारमास असो या कादंबऱ्यामधनं त्यांनी मानवी जीवनाचा इतका पक्का धागा पकडून ठेवलेला आहे. तो धागा असा आहे की शेतकरी त्याचे बैल त्याच्या गायवासू त्याच्या शेतातील प्राणी त्याच्या शेतातील पीक याशिवाय तो माणूस जगू शकत नाही. स्वतःची तब्येत खराब झाली तर तो एक पैशाचं औषध घेणार नाही पण शेतीला कीड लागली तर मात्र तो त्याच्यावरती फवारणी करतो बैलाला दवाखान्यामध्ये नेल्याशिवाय तो राहत नाही इतका तो त्याच्यामध्ये समरस झालेला आहे. आता हे समरस पण येतं कुठून माणसामध्ये आता मी समरस शब्द आपण काय करतो तसं समरस शब्द सांगायचा आहे पण जोपर्यंत माणूस समरस होत नाही कुठल्या गोष्टीची तोपर्यंत तुम्हाला समानतेपर्यंत सुद्धा पोहोचता येत नाही. तो प्रत्येकाने समरस झालं पाहिजे प्राण्याशी समरस झालेले हे सगळे